भावाच्या चॅनलवर तर वाहून पहिल्यांदा थांबा तुम्ही डायरेक्ट मटेरियलकडे जाऊ नका मला माहिती आहे मी थांबलेला नो पासवर्ड दिलं आहे तर आज भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत तुम्हाला तर आज, आज आपण एकदम खतरनाक न्यू बड्डे बॅनर एडिटिंग आणले न्यू स्टाईल एकदम खतरनाक तर आज जर बघायला गेलं तर आज ग्रुप बॅनर हायच काय अडचण नाही त्याचबरोबर एकाच बॅनरमध्ये दोघांचा वाढदिवस आहेत आणि त्या टाईपमध्ये मी कशी एडिटिंग केल्या आणि कसा बॅनर केला हे एकदम डीप आणि डिटेल्समध्ये सांगणार आहे त्याचबरोबर जे बॉक्स आहेत शिबिच्छुकचं जे काय बॉक्स आहेत तर त्यात फोटो कसं ॲड केलं विथ जे काय वरचं जे काय डोकं आहे तर ते हेड बॉक्सच्या बाहेर आहे या सगळ्या गोष्टी डीप अँड डिटेल्समध्ये आपण पिकसार्टमध्ये दाखवणार आहे कुठल्याही अनदर ॲपमध्ये दाखवणार नाही व्हेरी इंटरेस्टिंग आजचं टोटल आहे आजचं टोटल तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे तर त्यासाठी या टोटलला एकशे एक टक्का लाईक करायचा आहे या टोटलचं लाईक टार्गेट आहे एक हजार त्याचबरोबर सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचं टोट्रेल कसं वाटलं आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर हे टोटल शेअर करायचं आहे तुमच्या एडिटिंग ग्रुपमध्ये सगळ्यांना शेअर करा जेणेकरून न्यू स्टाईल बड्डे वेनर कसा आला आहे नवीन आपल्या डी फॅमिलीचा नक्कीच बघू देत बाकी डिक प्रेम बाकी चॅनलवर नाही असेल हो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या बाकी चला तर आता आपण बिना वेळ घालता आपल्या ट्विटरला सुरुवात करू न सर्वप्रथम आपल्या पिक्साड ॲप्लिकेशनमध्ये तर आपण संपूर्ण जे काय बॅनर आहे तर तो मध्येच करणार आहे पण पिक्साडमध्ये मी तुम्हाला जे काय बॉक्स टाईपमध्ये जे काय ॲड करतात तर त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मी प्लसवर दाबतो एडिटर फोटो त्यानंतर बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड मी जसं की ट्रान्सपरंट घेतो ही गोष्ट सगळ्यात मेन आहे ही गोष्ट सगळ्यांनी करून घ्या ओके त्यानंतर मी मटेरियलमध्ये खास करून शेप्स दिल्यात जवळपास पाच सात तर शेप असतील लगातार तर ते तुम्ही बघून घ्या जसं की मी ॲड करून घेतो नक्कीच तुम्ही तो बघून घ्या जवळपास बघू शकता तुम्ही पाच सात शेप दिल्यात तर त्यातला मी एक शेप घेतो आणि त्यात तुम्हाला जसं की दाखवणार आहे कसं ॲड करायचं ते ओके जसं की आता मी मोठं केला आहे शेप या शेपचा जो काय मी कलर आहे तो चेंज करणार आहे इफेक्ट सेक्शनमधनं कलर सेक्शन आहेत तर त्यातनं तुम्ही हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करणार आहे कलर त्या टाईपमध्ये करून घ्या जसं की आता मी वाईट ठेवतो हो, जेणेकरून परफेक्ट दिसावं आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागणार आहे की जे म्हणजे कस्टमर असेल किंवा तुमची कोण मित्र जे असतील ना नातेवाईक तर त्यांचा पहिल्यांदा फोटो घ्यायचा आहे तो लाईटरूममध्ये पहिल्यांदा इफेक्ट मारून घ्यायचा आहे एकदम कडक रित्या ऑइलपेंट इफेक्ट बिपिक त्यावर आपलं भरपूर तुटरे ऑइल पेंट इफेक्ट कसा मारायचा लाईटरूममध्ये तिथून त्यानंतर मग कटिंग करून घ्यायचा आहे भरपूर ॲप्स आहेत तर त्यावर तुम्ही इझिली कटिंग करू शकताय तर तो मी फोटो जसं की के कटिंग केलेला ॲड करून घेतो पाचच मिनिटात तर बाबा माझा फोटो मी इथं ॲड करून घेतला आहे तर हाच फोटो मी तुम्हाला कसं ॲड करायचं तर ते दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला कुठंपर्यंत काय कशा गोष्टी आहेत या सगळ्या कळण्यासाठी जसं की जो जी ऑपिसिटी आहेत तर ती फोटोची कमी करून घ्या जेणेकरून कळेल की बाबा आपलं डोकं किती वर चाललं आहे आपलं काय काय गोष्टी कशा ॲडजस्ट व्हाल्यात तर एवढं करून झालं की आणि ऑपिसिटी वाढवा काही अडचण नाही त्यानंतर जेवढी आपली आता साईट आपली डन झाली आपल्या फोटोची त्यानंतर हे डुप्लिकेट करून घ्यायचा हे जरा बाजूला घ्या त्यानंतर काय करा या फोटोला जो काय आधी फोटो होता तर तो सिलेक्ट करा त्यानंतर ब्लेंड मोड्स आहेत हे चेंज करायचं खास करून मल्टिपल करा तुम्हाला असा एक इंटरपीस येईल डोका आपलं कट झालं असेल काय अडचण नाही हे जे काय असेल जो काय मेन आता वरचा आपला पीक आहे तर तो जसा की जरा की म्हणजे ऑपेसिटी तिची कमी करून घ्या आणि त्या फोटोवर परफेक्ट ॲड करून घ्या ओके ऑपेसिटी वाढवा शंभर करा त्यानंतर इरेजरवर जावा इनवर्ट म्हणा फक्त आणि रिस्टोअरवरनं फक्त जे काय डोकं आहे तर ते रिकवर करा सिम्पल आवडलं की नाही नक्की सांगा एकदम नवीन ट्रिक आहे जसं की आता ही जर तुम्ही पी एन जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला तर ही हाय सी पी एन जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह द्या आणि नक्कीच तुम्ही ही कुठंही आणि कधीही आणि कवाही वापरू शकता आरामात ओके नक्कीच तुम्हाला बॉक्समध्ये कसा आपला जो काय मॉडेल असेल तर तो ॲड करायचा नक्कीच समजलं असेल एकदम सोप्या भाषेत तर ही ट्रिक आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा शंभर टक्के आवडली असणार आहे तर त्यासाठीच म्हटलं मी थांबा पहिल्यांदा डायरेक्ट मटेरियलकडे जाऊ नका तर आता चला तर आता आपण फायनली आपले जे काय बॅनर आहे तर तो पिक्सल ॲपमध्ये बनवूया ओके okay. तर ना आता मला पिक्सल द्यावं ॲप्लिकेशनमध्ये तर इथनं मी जे काही टेक्स्ट असेल तर ती मला डिलीट करून घेतो ह्याची काहीही गरज नाही आहे त्यानंतर इथं मी जसं की कॅनव्हासची जी काही साईज आहे तर ते ॲड करून घेतो प्रथमतः बड्डे असं एक फोल्डर मी केले तर त्यातनं तुम्ही इझिली जसं की ॲड करून घ्यायचं आहे जसं की आपल्या कॅनवासची साईज तुम्ही बघू शकताय अशा टाईपमध्ये आहे तर आता आपण सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करायचे आहेत पहिली गोष्ट इम्पोर्ट करायची आहे तर ती म्हणजे मी पी एन जी फॉर्म्युटमधलं जसं की एक ब्रश दिला आहे बॅकग्राऊंडसाठी लागणार तर तो इम्पोर्ट करून घ्या आणि तो पहिल्यांदा लॉक करून घ्या संपूर्ण बॅकग्राऊंडला मॅच करा आणि लॉक करून घ्या तर जो काय ब्रश आहे तुम्ही न्या टाईपमध्ये तुम्ही पिवळ्या टाईपमध्ये बघाला आहे तर ह्याचाच ह्यू चेंज करून तुम्ही कुठेही आणि कसंही वापरू शकताय एकदम इझिली त्यानंतर अजून आता काही गोष्टी आपण इम्पोर्ट करा जसं की दोघांचं जे काय वाढदिवस आहेत तर त्या दोघांचं फोटो पण ॲड करून घेऊया एकदम सिम्पल आहे एडिटिंग तुम्ही बघू शकताय एकदम नाद आहे जसं की लॉक केला आपण त्यानंतर आता नेक्स्ट आपला फोटो आहे तर ह्यो यो, यो पण जसं की इथं ॲड करून लॉक केला जसं की अशा टाईपमध्ये तुम्ही फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी या टाईपमध्ये बॅनर केला नक्कीच तुम्हाला आवडला असेल त्यानंतर आता मी मोठी जी काय हे आहे या टाईपमध्ये जसं की इथं हे ॲडजस्ट करतो जसं की मी यांच्या खाली घालवतो नक्कीच एकदम बघू शकता एकदम परफेक्ट थ्री डी टाईपमध्ये जरा उगत हो झाले शेप पाहिजे एक प्रकारचा ही तुम्हाला पिक्साडमध्ये पण पिक्सल्यामध्ये पण करता येतो आहे त्यानंतर त्यांची दोघांची नावं नक्कीच बघू शकता पॉलिटिकल डिझाईन एकदम सोपी असत्या आणि एकदम म्हणजे जास्त काही गजबजाट नसतो पॉलिटिकल डिझाईनमध्ये ते शिकणं महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतो तर नेक्स्ट बॅच आपली लवकरच अनाऊन्स आहे काय टेन्शन घेऊ नका नक्कीच ॲडमिशन करा भरपूर काही गोष्टी शिकण्याच्या शिकण्यासारख्या भेटतात त्यानंतर मी एक शेप घेतो शेप इथं घेतो किंवा अर्धवर्तुळ असा शेप घेतो ह्या टाईपमध्ये त्यानंतर यूज मी रोटेट करतो असा परफेक्टलीरित्या बघून घ्या काय करावं आहे मी त्यानंतर या टाईपमध्ये इथं असा ॲड केला यू तुम्ही इझिली यूज करू शकताय कसाही अर्धवर्तुळ हे सगळ्यात पाठीमाग घालवा ह्याचा कलर खास करून तुमच्या पद्धतीनं म्हणजे त्या टाईपमध्ये ठेवा जसं की आता मी ते एक शेप ॲड करणार आहे तर त्याचाच कलर मी पिक करून घेतो ओके जसं की आता मी इथे जो काय शेप आहे ही ॲड केला आहे खास करून शिपे चुकसा एकदम मोठा शेप आहे याचाच कलर मी ठेवतो हो या ह्याला नक्कीच इथनं मी पिक करून घेतो जेवढ्या गोष्टी तुम्ही ॲड करताय पिक्सल ॲपमध्ये तर त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कलर पिक करू शकता एक प्लस पॉईंट आहे पिक्सल ॲपची नंतर रिलेटिव आहेत मी कमी करतो जेणेकरून आपले जे काय पिक्स आहेत शेपमधलं तर ते ब परफेक्ट बसावं तिथं पोजिशन चेंज ओके okay. त्यानंतर निमित्त शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ही जे काही गोष्टी आहेत ॲड करून घेऊया आपण ओके okay. जे काय पोझिशन असते ह्या पोझिशन टूलनं तुम्ही जसं की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत जावा नक्कीच परफेक्ट गोष्टी सगळ्या ॲडजस्ट होतील त्यानंतर मी दिलेलं हे जे काही शेप आहेत हे ॲड करून घ्या अशा टाईपमध्ये त्यानंतर ते पिक्स आहेत तर ते पण मी एकत्रितच दिल्यात नक्कीच तो फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळावी हेच मेन आहे आणि महत्त्वाचं आहे ओके त्यानंतर मी वर घेतो अशा टाईपमध्ये मी ॲडजस्ट केलं नक्कीच मी तुम्हाला पिक्सल नक्कीच मी तुम्हाला पिक्साडमध्ये सांगितल्यात काही गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या ते शंभर टक्के का आल्या असतील नक्कीच बघून घ्या कशा टाईपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या का नाही प्रत्येक गोष्ट एक एक करून करा ॲड करून घ्यावी लागणार आहे त्यानंतर मग त्या एकत्रित करून तुम्ही बॅनर करू शकताय आरामात त्यानंतर शुभेच्छुक इथून तुम्ही ग्रीड ऑन करून जसं की सेंटर काढू शकता ओके त्यानंतर मग इथनं शुभेच्छुकचा विषय घेऊ अशा टाईपमध्ये इथं तुम्ही ॲड करू शकता है। एकदम परफेक्ट आणि एकदम सिम्पल साधा सोपा बॅनर होता सोपी ट्रिक होती ही तुम्ही इझिली कशालाही कुठल्याही बॅनरला वापरू शकताय नक्कीच एकदम अट्रॅक्टिव्ह झाला आहे आणि याला फायनल इफेक्ट लाईटरूममध्ये मारायचा खास करून सेव्ह करून घ्या लाईटरूममध्ये फायनल इफेक्ट मारा नक्कीच बॅनर आवडला की नक्कीच सांगा बाकी डिक प्रेम बाकी या टोटेला लाईक करायचा आहे या टोटलला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आवडलं असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं बाकी सबस्क्राईब करा जर नवीन असला तर बेटावलं करतात आपण एकदम चांगले विषय हा टोटलमध्ये फुडच्या तोरवाय बाय काळजी घ्या टेक केअर या ओढवला डिक प्रेम द्या